देशातल्या राजकीय क्षेत्रासाठी अत्यंत दुःखद बातमी आहे, कारण केंद्रीय संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांचं काल रात्री कर्करोगानं निधन झालं. बंगळुरूतल्या श्री शंकरा कर्करोग रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते 59 वर्षांचे होते. कर्नाटक भाजपचा ते एक महत्वाचा चेहरा होते. 1996 पासून बंगळुरू दक्षिण मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करत होते. कर्करोगावर ते लंडनमध्ये सुद्धा उपचार घेत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विटरवर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. अनंत कुमार यांच्या निधनामुळे दुखवटा व्यक्त करताना कर्नाटक राज्य सरकारनं आज शासकीय सुट्टी सुद्धा जाहीर केली आहे. सर्व सरकारी कार्यालय तसंच शाळा कॉलेज बंद ठेवण्याचा आदेश शासनानं काढला आहे. त्याचबरोबर 3 दिवसांचा शासकीय दुखवटा देखील जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री श्री अनंत कुमारजी यांच्या निधनाने सर्वांनाच प्रचंड मोठा धक्का पोचला आहे. अनंत कुमारजी यांनी अत्यंत युवा अवस्थेमध्ये भारतीय राजकारणामध्ये प्रवेश केला, मोठं नाव कमावलं, 6 वेळा खासदार राहिले, 3 वेळा मंत्री राहिले आणि भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर दक्षिणेतला एक अत्यंत महत्त्वाचा नेता म्हणून त्यांनी कामगिरी केली. असे अनंत कुमारजी अचानकपणे आमच्यातनं निघून गेले ही एक अपरिमित अशा प्रकारची हानी आहे. मी त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो. एक भाई के रूप में हमारे रिश्ते रहे, उनका कार्य कर्तृत्व पूरे देश को परिचित है. लगातार कर्नाटक से वो लोकसभा में चुनाव जीतते रहे और कर्नाटक भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष के रूप में भी उन्होंने भारतीय जनता पार्टी का विस्तार कर्नाटक में किया. उनका जाना ये देश की और सरकार के लिए तो बहुत बड़ी हानि है, पर व्यक्तिगत रूप से मैं अपने छोटे भाई को गवा चुका हूं, ऐसी मेरी भावना है. महाराष्ट्रानं एक सुपुत्र गमावला आहे, कारण सीमेवर पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्रातल्या एका जवानाला वीरमरण आलंय. नाशिकमधले जवान केशव गोसावी हे पाकनं नौशेरा सेक्टरमध्ये केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. केशव हे मूळचे नाशिकच्या सिन्नर तालुक्यातल्या श्रीरामपूरचे रहिवासी होते. आज संध्याकाळी त्यांचं पार्थिव नाशिकमध्ये आणण्यात येणार आहे.